घटना घडली आहे. संशयित सूरज आठवलेंसह 5 साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समजते आहे. खंडेराजुरीत जुन्या वादातून एका तरुणाचा चाकूने भुसकून खून, परिसरात खळबळ. 5 संशयितांना मिरज ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात. मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे होळकर चौकात पूर्वीच्या वादातून तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला. सुमित जयवंत कांबळे व 21 असे मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री 9 सुमारास ही घटना घडली आहे. संशयित सूरज आठवलेसह 5 साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समजते आहे. पूर्वीच्या वादातूनच हा खून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. एकापाठोपाठ 2 खुनाच्या घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. सुमित कांबळे हा खंडे राजुरीत कुटुंबासह राहत होता. तो सध्या सैन्यदल भरतीची पूर्वतयारी करत होता. काही दिवसांपूर्वी खंडेराजुरीत झालेल्या मिरवणुकीत सुमित आणि संशयितात वाद झाला होता. या वादाची धुसफूस कायम होती. काल रात्री सुमित चौकात थांबला असता त्यावेळी संशयित आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने चाकूने सपासप वार केले. त्यातील एक वार वर्मी असल्याने रक्तस्राव होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. मिरजेतील शासकीय रुग्णालय काल रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला तर संशयित काही जण ताब्यात असल्याचे समजते आहे. त्यात अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे असे पोलिसांनी सांगितले. निरीक्षक भैरू तळेकर याच्यासह पथक घटनास्थळी दाखल होते. नमस्कार. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री 10 सुमारास सुमित धनसरे यांच्या लग्नाची वरात होती. त्या वरातीसमोर नाचण्याच्या कारणावरून सुमित जयवंत कांबळे आणि प्रतीक सुनील कांबळे यांना काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यामध्ये सुमित कांबळ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून यातील तात्काळ आरोपी जे आहेत महिन्यातील मुख्य आरोपी आहे सूरज सचिन आठवले आणि इतर चार आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुवे साहेब सर, ॲडिशनल मॅडम आणि DYSP प्रणील गिल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तपास करत आहोत आणि आज रोजी आम्ही 5 आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर करीत आहोत. ABN News मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.